नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या फुप्फुसांकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आपली फुप्फुसं मजबूत आहेत की नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला जर काही विशिष्ट लक्षणं आढळत असतील तर तुमची फुप्फुसं नक्कीच कमकुवत बनत आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजून जातील की कोणती लक्षणं आहेत की जी लक्षणं तुम्हाला सांगतायत की तुमची फुप्फुसं कमकुवत होत आहेत मंडळींनो सर्वात महत्वाचं म्हणजे फुफ्फुसाचे जे रोग आहेत फुफ्फुसाच्या कार्यातील कोणतीही विकृती किंवा समस्या फुफ्फुसाचा रोग म्हणून आपण ओळखतो फुफ्फुसाच्या रोगामुळे वायुमार्ग वायुकोष फुफ्फुसाचं आवरण छातीची भिंत फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांच्या अस्तर यावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळंच आस्तमा रोग ब्रोन्कायटिस क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसीय रोग न्युमोनिया पल्मनरी फायब्रोसिस पल्मनरी एडिमा म्हणजेच फुफ्फुसावर सूज येणे फुफ्फुसाची धमनी ब्लॉक होणे आणि शेवटी फुफ्फुसाचा कर्करोग ही काही रोग आहेत फुफ्फुसाचे पण याची जी लक्षणं आहेत ती महत्वाची आहे तुमचं फुफ्फुस कमकुवत होतंय की मजबूत आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल पहिलं लक्षण आहे या लक्षणानंतर दुर्लक्ष करू नका पहिलं लक्षण आहे तीव्र खोकला पण हा तीव्र खोकला एक आणि दोन दिवसासाठी नाही तर हे कमीत कमी सहा ते सात आठवडे जर तुम्हाला हा क्रोनिक कप तीव्र खोकला येत असेल तर श्वसन संस्थेला नक्कीच कुठेतरी धोका पोहोचतोय आणि तुमचं फुप्फूस कमकुवत होतंय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे दुसरं महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे धाप लागणं आता थोडंसं आपण चढाला चाललो पळालो व्यायाम केला तरी आपल्याला थोडीशी धाप लागते परंतु जर हे जर कंटिन्यू होत असेल वारंवार होत असेल तुम्हाला धाप लागत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल श्वासोश्वासामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही नक्की समजून जा की तुमच्या फुफ्फुसाला मजबूत करणं गरजेचं आहे फुफ्फुस शुद्ध करण्यासाठी फुप्फुस मजबूत करण्यासाठी आपल्या चॅनलवर मी दोन ते तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा पण मंडळींनो अनेक जणांनी कमेंट करून सांगितले की नुसते फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर करण्याचे उपाय हे सांगण्याआधी तुम्ही कमकुवत होतायत याची लक्षणं जर सांगितली ती बरं होतील तर म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये लक्षणं पाहतोय तिसरं जे महत्वाचं लक्षण आहे ते क्रॉनिक म्युकस प्रॉडक्शन म्हणजे तीव्र श्लेष्मा म्हणजे जो घशामध्ये चिकट पदार्थ तयार होतो ना तो जास्त प्रमाणामध्ये होणं आणि जास्त दिवस होणं तसं पाहिलं तर ही श्लेष्मा म्हणजेच जो मिकोस तयार होतो आपल्या घशामध्ये तर तो वेगवेगळे इन्फेक्शन रोखण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे ते तर झाला पाहिजे परंतु तो जर एक महिन्यापेक्षा जास्त काळ जर होत असेल मिकोस प्रॉडक्शन तर मात्र तुम्हाला कुठेतरी फुफ्फुसाला धोका निर्माण होतोय फुफ्फुस तुमचं कमकुवत होतंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यानंतर चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे घरघर होणे छातीमध्ये घरघर घरघर आवाज येणे थोडंसं पळाल्यानंतर दम लागल्यानंतर घाबरल्यानंतरही छातीमध्ये घरघर होतं परंतु जर तुम्हाला हे वारंवार होत असेल बोलताना होत असेल खोकताना होत असेल तर मात्र तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका कदाचित हे लंग्समध मधले मत, लंग्स जे एअरवेज आहेत ते ब्लॉकिंग किंवा नॅरो बनण्याचं जे कार्य आहे ते चाललं असणार आहे म्हणूनच आपण याकडे दुर्लक्ष करू नये पाचवी आणि महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे कफिंग अप ब्लड खोकताना रक्त पडणं साहजिक आहे कप झाला तर आपल्याला खोकला येतो परंतु खोकला आला तरच तो कप बाहेर येणार आहे म्हणून खोकलाही येऊ द्या परंतु जर खोकला आल्यानंतर त्यातून जर रक्त पडत असेल तर मात्र काळजी करण्याचं आपल्याला नक्कीच ही गोष्ट आहे म्हणून श्वसन संस्था लंग्सकडून हे रक्त येत आहे की काय म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू नये फुफ्फूस हे कमकुवत जर होत असेल तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे तीव्र छातीत वेदना होणं छातीत आहे परंतु हे पण तुम्हाला तीन ते ती चार आठवडे जर कंटिन्यू जर होत असेल तीव्र जे क्रॉनिक चेस्ट पेन त्याला आपण म्हणतो हे जर होत असेल तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे कारण आपली फुप्फुसं कमकुवत होऊ शकतात तर फुफ्फुस कमकुवत होणं म्हणजे फुफ्फुसाचे रोग होणं आणि सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मात्र फुफ्फुसाकडे लक्ष द्या फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी घरगुती उपाय करा कंटिन्यू घरगुती रोज घरगुती उपाय केले तरी चालेल तुमचं च फुफ्फूस कमकुवत झाल्यावरच उपाय करावेत असं नाही तर तुम्ही कोणताही सदृढ व्यक्तीही हे उपाय करू शकता तर ही होती काही लक्षणं जी लक्षणं तुम्हाला सांगतायत तुमची फुफ्फुस कमकुवत होत आहेत तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक अशीच नवनवीन आणि खात्रीशीर अशी माहिती तोपर्यंत नमस्कार